वाहतूक व संदेशवहन या भागामध्ये संदेशवहन व त्याचे फायदे या ठिकाणी बघितले. आजच्या भागामध्ये आपण संदेशवहनाचे तोटे बघणार आहोत. जसे संदेशवहनाचे फायदे असतात तसे संदेशवहनाचे अनेक तोटे सुद्धा त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. यामध्ये जर आपण त्या ठिकाणी विचार केला आंतरजालाद्वारे अनेक गुन्हे आज त्या ठिकाणी जागतिक पातळीवर त्या ठिकाणी घडायला लागलेले आहेत आणि अशा या गुन्ह्यांमधून अनेक प्रकार आपल्याला वेगवेगळ्या भागांमध्ये झालेले त्या ठिकाणी दिसून येतात. या संदेशवहनाच्या तोट्यांमध्ये या ठिकाणी जर आपण पहिला तोटा जर बघितला तर तो ईमेल संकेतस्थळ हॅकिंग, दुसरा प्रकार आहे फसवणूक, तिसरा प्रकार आहे चोरी, चौथा प्रकार आहे सायबर हल्ले, पाचवा प्रकार आहे युद्ध आणि सहावा प्रकार आहे तो म्हणजे आतंकवाद. तर अशा पद्धतीने आपण एक एक तोट्यांचा जर या ठिकाणी विचार केला तर अनेक तोटे हे संदेशवहनांमधून आज त्या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. यामध्ये आपल्या वैयक्तिक किंवा सरकारी माहितीची चोरी होणे, आपली वैयक्तिक आर्थिक फसवणूक होणे, उदाहरणार्थ जर आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं असेल आपल्या अनेक वेळा आपल्या मोबाईलवर त्या ठिकाणी फोन येत असतात आणि आपल्या बँके संदर्भात आपल्याला माहिती विचारली जाते, आपल्या एटीएम कार्ड संदर्भात आपल्याला माहिती विचारली जाते आणि सांगितलं जातं की तुमचं एटीएम आता काही दिवसांनी बंद पडणार आहे, त्याच्या मागील नंबर सांगा. सांगितल्यानंतर त्याचा गुप्त कोड त्या ठिकाणी विचारला जातो, आपण कार्ड बंद पडू नये म्हणून सर्व माहिती त्या ठिकाणी सांगतो आणि सांगितल्यानंतर सेम टू सेम तशाच प्रकारचं एटीएम कार्ड हे तयार होतं आणि आपल्या बँक अकाउंट वरून त्या ठिकाणी आपले पैसे लगेच त्या ठिकाणी काढले जातात किंवा ट्रान्सफर केले जातात. तर अशा कुठल्याही प्रकारची माहिती आपल्या बँकेचे कर्मचारी त्या ठिकाणी गुप्त कोड विषयी त्या ठिकाणी विचारत नाही म्हणून अशा माहितीपासून आपण नेहमीच त्या ठिकाणी सावध राहिले पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने आर्थिक फसवणूक ही त्या ठिकाणी आपल्याला संदेशवहनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असते. महत्वाच्या संकेतस्थळांवर आक्रमण अशा प्रकारचे धोके सुद्धा त्या ठिकाणी संभवायला लागलेले की जे महत्वाचे संकेतस्थळ आहे त्याच्यावर त्या ठिकाणी आक्रमण केलं जातं आणि ते ब्लॉक केलं जातं. अनेक सामाजिक माध्यमांचा वापर करताना आपण अशा प्रकारची काळजी घेणं अतिशय महत्वाचं आहे. आपली खात्री केल्याशिवाय कोणालाही आपली वैयक्तिक माहिती किंवा स्वतःहून कोणतीही संवेदनशील किंवा व्यक्तिगत माहिती त्या ठिकाणी सामाजिक नेटवर्क साईट्सवर त्या ठिकाणी किंवा ब्लॉगवर त्या ठिकाणी टाकू नये जेणेकरून आपल्याला स्वतःला धोका निर्माण होणार नाही, आपल्या बँक अकाउंटला धोका निर्माण होणार नाही किंवा आपली अतिशय महत्वाची कुठल्याही प्रकारची जर माहिती असेल तर तिला धोका संभवणार नाही याची काळजी आपण सर्वांनीच त्या ठिकाणी घेणं हे गरजेचं आहे जेणेकरून आजकाल होणारा जो सायबर गुन्हा त्या ठिकाणी वाढत चाललेला आहे त्याला आळा बसण्यास त्या ठिकाणी मदत होऊ शकेल. आपल्या जर असं काही लक्षात आलं असेल तर तात्काळ आपल्या शेजारील पोलीस स्टेशनला आपण त्या ठिकाणी संपर्क करून अशी माहिती त्या ठिकाणी पुरवली पाहिजे जेणेकरून असे गुन्हे त्या ठिकाणी घडणार नाही आणि त्याला आळा बसू शकेल. आज या ठिकाणी आपण जर या आकृतीकडे जर त्या ठिकाणी बघितलं ही सायबर हल्ल्यांची प्रतिमा आपल्याला या ठिकाणी दिसते. या सायबर हल्ल्यांची प्रतिमाकडे जर आपण एक दृष्टिक्षेप जर त्या ठिकाणी जर टाकला तर यावरून तुम्हाला जागतिक आंतरजालावरील सायबर युद्धाचा त्या ठिकाणी संपूर्णपणे कशा पद्धतीने अभ्यास त्या ठिकाणी आपल्याला करता येईल की कशा पद्धतीने सायबर हल्ले प्रत्येक देश हा एकमेकावर त्या ठिकाणी करताना दिसतोय त्याचं जाळं किती दाट होत चाललेलं आहे हे संपूर्ण या प्रतिमेवरून त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. म्हणून वेळीच अशा धोक्यापासून सर्वांनी सावधानता ही बाळगली पाहिजे. धन्यवाद.